अरुणावती बांध विभाग के कॉलोनी निवासियों का हाल ही में अरुणावती कर्ज ग्रेट ग्रैंड गेट टुगेदर दिग्गज शहर में संपन्न हुआ। पूर्व कॉलोनी निवासियों ने भावनाओं और जज्बातों से भरे इस सफर में हिस्सा लेकर दिग्गज शहर दीन बाई स्कूल, अरुणावती बांध और कॉलोनी का दौरा कर अपनी अपनी यादों और अपनी भावनाओं को NBC न्यूज चैनल के समक्ष व्यक्त किया है। पेश है दिग्गज संवाददाता जुबेर खान की यह खास रिपोर्ट। स्कूल की क्लासरूम में बैठे इन पूर्व विद्यार्थियों को देखकर शायर शकील जमाली का एक शेर याद आ रहा है। सफर से लौट जाना चाहता है परिंदा, अब आशियाना चाहता है, कोई स्कूल की घंटी बजा दे, ये बच्चा मुस्कुराना चाहता है। दिग्रज शहर और दीनबाई हाई स्कूल को भेंट देने आए इन पूर्व कॉलोनी वासी विद्यार्थियों ने बीते रविवार 11 फरवरी को दिग्रज में पहुंचकर अपनी बचपन की यादों को ताजा किया, अपने स्कूल, अपने शिक्षकों, अपने दोस्तों को याद किया। एक जमाना था जब ये सभी विद्यार्थी इस स्कूल में पढ़ते थे और कॉलोनी में रहते थे, यहीं बचपन बीता और यहीं पर जवान भी हुए। फिर जिम्मेदारी के चलते नौकरी और बेहतर जिंदगी की तलाश में इन्होंने अपना घर बार छोड़ा, लेकिन अपने पुराने शहर, अपने पुराने दोस्तों और अपनी स्कूल की सुनहरी यादों को वो छोड़ नहीं पाए। दिग्रस पहुंचकर उनके चेहरे खिल उठे थे, दोस्तों से मिलकर उनका दिल ऐसे झूम उठा था मानो जैसे किसी बच्चे को उसका कोई खोया हुआ खिलौना मिल चुका हो। आम्ही अरुणावती कर एक नावाचं ग्रुप बनवला। या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही काय केलं की त्या सर्वांना शोधण्याचा प्रयत्न केला की जे एकमेकाच्या टच मध्ये नव्हते पण असे काही अनसर्टन जुळले की ज्यामध्ये ऐकली आमचे लोक एक एक करता 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 आज 134 मेंबर झालेले आहेत। आणि हे 134 मेंबर अरुणावती प्रकल्पातील आमच्या कॉलनीतील एकमेकाचे सहकारी आणि एकमेकाचे शेजारी होते। या सगळ्या शेजाऱ्यांना आज भेटण्याचा आणि आपल्या काय म्हणतात त्याला गुणानुबंध जुळण्याच्या अनेक साऱ्या आठवणीचा उजाळा देणारा हा क्षण आहे आणि या क्षणाचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत। याबद्दल मी मनापासून सर्वांचं अभिनंदन आणि आभार मानतो। धन्यवाद। आम्ही अरुणावती प्रकल्प येथे राहतो आणि आमचं शिक्षण पूर्ण दीनबाई शाळेमध्ये झालं। या शाळेमुळेच आम्ही घडलो। आमचे जेवढे सगळे सवंगडी आहेत, आमचे अरुणावती इथे राहणारे सगळे सवंगडी आहेत, ते सर्व एकत्र जुळण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सर्व एक गेट टुगेदर ठरवायचं आणि सर्व जुन्या आठवणी आपल्याला बाळगाय परत जागृत करायच्या। त्यामुळे गेट टुगेदरचा एक असा आहे की एक इलाज आहे की असं तुमचं आयुष्य परत वाढते। तुमच्या जुन्या आठवणी आल्यानंतर तुम्हाला अजून उजाळा मिळते की प्रत्येक व्यक्ती कुठे आहे, काय आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, कोणाला सॉल्व करता येईल का, कोणाला मदत करता येईल का। त्याच्यामुळे आम्ही सगळे गेट टुगेदर ठरवलं आणि त्यावरून आम्ही शाळेमध्ये व्हिजिट दिली, आता आम्ही कॉलनीमध्ये व्हिजिट आणि डॅमला व्हिजिट करणार आहे। असंच प्रकारचा आम्ही कार्यक्रम पुढे पण चालू ठेवणार आणि जे जुने मित्र आहेत त्यांना भेटी घेणार, दिग्रसमधल्या मित्रांना भेटी घेणार। कई सालों के बाद इकट्ठा आते ही इन्होंने फिर कॉलोनी नंबर 1 और कॉलोनी नंबर 2 का दौरा किया, कॉलोनी के मैदान पर क्रिकेट भी खेला और अपने पुराने घरों को, गलियों और रास्तों को निहारा। जिस बस से स्कूल में आना जाना होता था उस स्कूल बस के दर्शन भी किए, भावुक भी हुए क्योंकि यही स्कूल बस इन्हें स्कूल पहुंचाती थी। हंसते खेलते मस्ती करते हुए दोस्तों के साथ स्कूल का सफर तय होता था, लेकिन जब से इन्होंने जीवन की बस पकड़ी है इस बस ने उन्हें बड़ी दूर पहुंचा दिया है। बहरहाल कॉलोनी से आगे बढ़कर इनका कारवां अरुणावती बांध पहुंचा, जहां हंसते मुस्कुराते हुए यादगार पलों को इन्होंने अपने कैमरे में कैद किया। फिर शाम को दिग्रस लौटे और इस सुहाने सफर को विराम देने का समय आया। दोस्ती के गीत गाकर, खुशी से झूमकर, गले लगकर इस सफर का समापन इस वादे के साथ हुआ कि अब आइंदा दोस्तों से जुड़े रहेंगे और हर साल गेट टुगेदर का ये सिलसिला जारी रहेगा। नमस्कार, मी अमित देवळकर, मी अरुणावती प्रकल्प दिग्रस येथे, माझा जन्म तिथे झाला। काही वर्षापर्यंत म्हणजे इथून 15 वर्ष आधीपर्यंत मी इथे राहत होतो आणि इथे आमचे सगळे अरुणावतीकर आहेत। आम्ही अरुणावतीकर हे दीनबाई शाळेत शिकलो सगळेजण। इथे जवळपास 15 ते 17 बॅचेस एकत्र आहे, म्हणजे मी माझ्या जन्मापासून मला खेळवलेले लोक इथे आहे। दीनबाईत आम्ही वेगवेगळ्या क्लासरूममध्ये होतो। मी ज्या क्लासरूममध्ये आज गेलो तिथे 10 वर्ष आधी गेलेले माझे बंधू पण होते आणि मी पण होतो। खूप चांगलं वाटलं पुन्हा एकदा इथे दीनबाईत आल्यानंतर आणि पुन्हा सर्व अरुणावतीकर एकत्र आल्यानंतर सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या। सगळेजण पुन्हा बालपणात गेले,
कंचांपासून तर आंब्याच्या कोईपर्यंत सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी संदीप वानखडे. मी दिग्रसमध्ये आणि अरुणावती प्रकल्पामध्ये माझ्या वयाचे 25 वर्ष मी घालवले. त्याच वेळेसचे माझे सगळे मित्रपरिवार आहे, सहकारी आहेत. तर ज्याप्रमाणे जिथे डॉक्टरांचे सुद्धा हात टेकतात, असं औषध जे मैत्रीरूपी औषध असतं, मैत्री असते, ती परत घडून आणण्यासाठी सगळे इथे जमलेलो आहोत. कारण आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्याला माहिती आहे कोण कधी जाणार याचा कोणाला नेम नाही आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस परत बालपणात जाऊन जगण्याची आमची संकल्पना होती, ती आज सत्यात उतरली आहे आणि ती दरवर्षी अशीच उतरून जाओ ही आमची इच्छा आहे. बहरहाल किसी भी सरकारी परियोजना के साथ आता है एक गांव और एक पुराने गांव की नई पहचान जिसके वासी होते हैं वो सारे सरकारी कर्मचारी अधिकारी और उनका परिवार. 4 दशक पहले अरुणावती बांध परियोजना के अधिकारियों और कर्मचारियों ने दिग्रस शहर के विकास में जो योगदान दिया है उसे दिग्रस शहर कभी भूल नहीं सकता. बहरहाल एक दौर में अरुणावती बांध परियोजना के जरिए बनाई गई ये कॉलोनियां दिग्रस की पहचान हुआ करती थी, जो आज भले ही एक खंडर में तब्दील हो चुकी हो लेकिन इन खंडर नुमा घोंसलों में इन पंछियों की यादें बसी हुई है. जैसे पंछी एक समय आने के बाद घोंसलों की ओर लौट कर आते हैं, ठीक उसी तरह कॉलोनी की डाल पर बसने वाले पंछी भी हर साल लौटते रहे और सुनहरे दौर की यादों के आंगन को आबाद करते रहे, यही कामना है. NBCN न्यूज के लिए दिग्रस से इमरोज खान के साथ जुबैर खान की रिपोर्ट.